विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 5वी इतिहास विषयातील पाठ क्रमांक 6 अश्मयुग दगडाची हत्यारे या पाठामध्ये उर्वरित भाग अभ्यासणार। विद्यार्थी मित्रांनो याबद्दलच्या व्हिडिओ मध्ये आपण पुराश्मयुग याविषयी थोडक्यात माहिती मिळवली होती, त्यानंतर आपण आज पुराश्मयुगातील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो पहा, सुधारलेल्या हत्यारांमुळे ताटकनेच्या मानवाच्या अंगामध्ये अधिक विविधता आली। विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी मानवाने जे काही दगडाची हत्यारे बनवली होती तर या ठिकाणी त्याचे काही चित्र दिलेले आहे। पहा, या ठिकाणी मोठ्या छिलक्यांचे पुन्हा छोटे छिलके काढणे, त्यानंतर तोड हत्यार, दगडी पर, सांबर शिंगाचा घर, छोट्या छिलक्यांचे बारीक बारीक छिलके काढणे आणि हातपुरा, अशा पद्धतीने त्यांची हत्यारे बनवली होती। कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणे शक्य झाले, त्यामध्ये प्रामुख्याने हरिण, ससा, गवा अशा प्राण्यांचा समावेश होता। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, मानवाला हत्यारे उपलब्ध झाल्यामुळे त्याच्या अन्नामध्ये सुद्धा विविधता आली। विविधता आली म्हणजे तो आता एकाच प्रकारचे अन्न खात नव्हता, फळे खात होता, कंदमुळे खात होता, प्राण्यांची शिकार करत होता, पक्ष्यांची सुद्धा शिकार करत होता। मग कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणे शक्य झाले, यामध्ये तो प्रामुख्याने कोणत्या प्राण्यांची शिकार करू लागला? हरिण, ससा, गवा या प्राण्यांचा समावेश होता। म्हणजे तो मानव होता तो कोणत्या प्राण्यांची शिकार करू लागला? हरिण, ससा, गवा। शक्तिमान मानवाने दगडाचे हत्यारे बनवण्याच्या तंत्रात आणखी प्रगती केली, तो लहान आकारांचे हत्यारे तयार करू लागला। आणि पहा, त्यानंतर शक्तिमान मानवाने काय केलं, दगडाच्या हत्यारे बनवण्याचे जे तंत्र आहे त्यामध्ये त्याने आणखी प्रगती केली, म्हणजे त्या पुढचा टप्पा गाठला। तो काय करू लागला? लहान आकारांचे हत्यारे तयार करू लागला। म्हणजे अगोदरची जी हत्यारे होती ती मोठी होती, त्याचा आकार खूप मोठा होता, पण हा काय करू लागला, हळूहळू त्यापेक्षा लहान आकाराची हत्यारे तयार करू लागला। बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात क्रांती घडून आणली, त्याने दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले। या लांब पात्यांपासून सुरी, टासणी, टोचा, छिन्नी यासारखी विविध प्रकारची हत्यारे त्याने बनवली। तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगुटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तिदंत यासारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला होता। पहा, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमान मानवाने काय केलं, दगडी हत्यारे तयार करण्याच्या ह्याच्यात क्रांती घडून आणली। क्रांती म्हणजे काय? अचानक घडून आलेला बदल। त्याने दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले। पहा, दगडापासून त्याने काय, लांब म्हणजे लांब दगड कशा पद्धतीने ठेवायचा, कशा छिलके काढायचे आणि दगडापासून पाती कशी काढायची, त्यापासून कुऱ्हाड बनवता येईल, हे तंत्र कोणी विकसित केलं होतं? बुद्धिमान मानवानं। या लांब पात्यांपासून सुरी, टासणी, टोचा, छिन्नी यासारखी विविध प्रकारची हत्यारे त्याने बनवली आणि त्याने जे काही पातळ पाती काढली होती, लांब दगडांचे जे लांब हे तुकडे केले होते त्याने, तर यापासून त्याने काय तयार केलं, त्या पात्यापासून सुरी, टासणी, टोचा, छिन्नी यासारखी विविध प्रकारची हत्यारे त्याने बनवली। तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तिदंत यासारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला होता। आणि पहा, तो हत्यारे तयार करण्यासाठी इतर वस्तू तयार करण्यासाठी जो गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड होता तो वापरत होता आणि हस्तिदंत म्हणजे हत्तीचे दात सुद्धा तो वापर करून वस्तूंचा वापर करून हत्यारे तयार करू लागला होता। बुद्धिमान मानवाने हत्यार बनवण्याचे तंत्र, परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूपच प्रगती केली होती, त्यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करणे शक्य झाले। बुद्धिमान मानवाच्या डोळ्यात झोपड्या बांधून, विद्यार्थी मित्रांनो पहा, बुद्धिमान मानवाने काय केलं होतं, हत्यार बनवण्याचे तंत्र, त्यानंतर परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूपच प्रगती केली होती। म्हणजे तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्याने आपल्याला उपयोगी पडणारे हत्यारे तो बनवण्यामध्ये पारंगत झाला होता। त्यानंतर तो ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये शिकारीचे प्राणी भेटतात का आपल्याला, किंवा जंगलातील फळे कंदमुळे भेटतात का, याविषयी त्याला सर्व माहिती मिळाली होती आणि त्याचं जे अन्न मिळण्याचं तंत्र होतं यामध्ये त्यानं खूप प्रगती केली होती, त्यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करणे शक्य झाले। आणि या सर्व गोष्टीमुळे बुद्धिमान मानव काय करू लागला, एकाच ठिकाणी दीर्घकाळ वस्ती करून राहू लागला। बुद्धिमान मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या होत्या, काही सामूहिक उत्सवही तो करू लागला होता। बुद्धिमान मानवाने निर्माण केलेले अनेक कलात्मक वस्तू, गुहाचित्रे यांचा या उत्सवाशी संबंध असावा असे मानले जाते। बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला होता, वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्यांचे दात इत्यादीपासून तयार केलेले त्या काळातील मणी मिळालेले आहे। अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्म युगातच झाली होती। विद्यार्थी मित्रांनो पहा, मानव काय करू लागला, झोपड्या बांधून राहू लागला आणि तो समूहाने राहू लागला। बुद्धिमान मानव काही सामूहिक उत्सवही तो करू लागला होता। बुद्धिमान मानवाने निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू, गुहाचित्र यांचा या उत्सवात समोर असा भाषा म्हणत असे। तर विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमान मानव काय करू लागला, सामूहिक
बुद्धिमान मानव निर्माण के लिए अनेक कलात्मक वस्तू म्हणजे काय ना काही कलाकृती निर्माण केल्या होत्या, काही गुहाचित्र त्यांनी रेखाटली होती, यांचा सुद्धा संबंध या उत्सवाशी असावा अशी मानली जाते। बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला होता म्हणजे तो अलंकार वापरू लागला। यामध्ये काय तर बघा, वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्यांचे दात इत्यादी पासून तयार केलेले त्या काळातील मणी मिळालेली आहे। आणि मानवाने पहा शंख, हाडे, प्राण्यांचे दात यापासून तयार केलेली मणी त्या काळातील मिळालेली आहे। अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराशन युगातच झाली होती। आणि जशी जशी मानवी संस्कृती विकसित होत होती तर प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात म्हणजे मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात कुठे झाली होती, ती पुराशन युगातच झाली होती। भारतामध्ये पुराशनयुगीन हत्यारांचे अवशेष काश्मीर पासून तमिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळाले आहेत। पुराशनयुगीन मानवाचे अवशेष मात्र भारतात फारशी मिळाले नाही। मध्य प्रदेशातील होशंगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठावर अखनोरा नावाचे गाव आहे। या गावाच्या परिसरात अश्मभूत कवटी आणि खांद्याचे हाड यांचे अवशेष मिळाले। ते अवशेष पुराशनयुगातील एका स्त्रीचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये पुराशनयुगीन हत्यारांचे अवशेष काश्मीर पासून तामिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळाले। म्हणजे ज्या जे पुराशनयुग होतं तर त्या पुराशनयुगातील हत्यारांचे अवशेष काश्मीर पासून तामिळनाडूपर्यंत भारतामध्ये विविध ठिकाणी मिळाले। म्हणजे ज्या ठिकाणी उत्खनन झालं त्या ठिकाणी काही प्रमाणात अवशेष मिळाले, पण पुराशनयुगीन मानवाचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळाले नाही। म्हणजे पुराशनयुगीन जो मानव होता त्याचे अवशेष भारतामध्ये मिळाले नाही। मध्य प्रदेशातील होशंगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठावर हथनोरा नावाचे गाव आहे। पहा, मध्य प्रदेशामध्ये जे होशंगाबाद जवळ गाव आहे तर त्या ठिकाणी जी नर्मदा नदी आहे तिच्या काठावर हथनोरा नावाचे गाव आहे। या गावाच्या परिसरात अश्मीभूत कवटी आणि खांद्याचे हाड यांचे अवशेष मिळाले। म्हणजे मानवाच्या डोक्याची कवटी आणि खांद्याचे हाड आहे त्या ठिकाणी मिळाले। ते अवशेष पुराशनयुगातील एका स्त्रीचे आहेत। त्या खेरीज पुद्दुचेरी जवळ असलेल्या एका गावाच्या परिसरात अश्मयुगातील एका बालकाची अश्मभूत कवटी मिळाली। अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांमधूनही पुराशनयुगीन मानवाचे काही अवशेष मिळाले आहेत। महाराष्ट्रातील पुराशनयुगीन स्थळापैकी नाशिक जवळचे गंगापूर आणि नेवाशा जवळचे चिरकी नेवासा ही स्थळे प्रसिद्ध आहेत। गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे, चिरकी नेवासा प्रवरा नदीच्या काठावर आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांमधूनही पुराशनयुगीन मानवाचे काही अवशेष मिळाले आहेत। म्हणजे अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे दोन देश आहेत, तर या देशामध्ये सुद्धा पुराशनयुगीन मानवाचे काही अवशेष मिळाले आहेत। महाराष्ट्रातील पुराशनयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर आणि नेवाशा जवळचे चिरकी नेवासा ही स्थळे प्रसिद्ध आहेत। तर नाशिक जवळचे गंगापूर आणि नेवाशा जवळचे चिरकी नेवासा या ठिकाणी पुराशनयुगीन मानवाचे काही अवशेष सापडले आहेत। गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे, तर चिरकी नेवासा हे प्रवरा नदीच्या काठावर आहे। हे दोन्ही ठिकाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आतापर्यंत पुराशनयुगाविषयी सविस्तर माहिती मिळवलेली आहे। त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मध्यस्थ युगाविषयी माहिती मिळवणार आहोत। थँक्यू।